विकासाच्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या दैनंदिन लोकांच्या अडचणीवर अडली जावी. आज शेती क्षेत्रामध्ये जे उपस्थित झालेलं आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत वाढत चाललेल्या आहेत. अजून बेरोजगारीचा प्रश्न जो आवाज सरकार त्यामध्ये हतबल त्यानं पाहतंय. आर्थिक बंदीचं वातावरण जे बाजारपेठेत आहे, कारण व्यापारी उद्ध्वस्त झालेला आहे. नोटबंदी कशा करता केली अजूनही सरकार काही सांगत नाही. किंवा GST इतक्या अशा प्रकारे जे अंमलबजावणी करण्यात आली, त्याचा किती नुकसान झालं तो कोणी आढावा देखील घेतलेला नाही. पण आज व्यापारी असतील, कराची बाजारपेठ असेल, सगळ्यांनी अत्यंत ताकदीनं आज या भाजप सत्तेचा विरोध केलेला आहे. मला धन्यवाद द्यायचे माझ्या लोकांना की प्रचंड मोठी सत्ता, धनशक्ती, सर्व प्रकारचा माणसं पळवणं, बोलणं, धमक्या देऊन त्यांना पक्षांत करायला लावणं, हे सगळ्या प्रकारे या ठिकाणी झाले. त्यांना सामान्य जनतेने तोंड दिली. निवडणूक शेवटी लोकांनी आपल्या हातात.